सहा सोनेरी पाने भाग छप्पन्न सोनेरी पान पाचवे उत्तरार्ध प्रकरण पहिले विषयानुबंध हिंदू राष्ट्राच्या इतिहासातील सहा सोनेरी पाने हा जो ग्रंथ आम्ही लिहित आहोत त्याच्या प्राचीन इतिहासाच्या पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागाच्या आरंभी आम्ही ह्या ग्रंथाची रूपरेषा अवश्य तितकी आखली आहे त्यात वर्णिल्याप्रमाणे आम्ही आता ह्या दुसऱ्या भागाचा उत्तरार्ध लिहिण्यास आरंभ करीत आहोत संपवलेल्या पूर्वार्धात हे स्पष्ट केलेले आहे की मुसलमानाशी हिंदूंचा जो धार्मिक आणि राजकीय अशा दोन प्रचंड आघाड्यांवर शतकानुशतके युद्ध संघर्ष चाललेला होता त्यातील धार्मिक आघाडीवर मुसलमानांच्या आक्रमणांचा पूर्ण प्रतिकार करून त्यांचा पाडाव करण्या इतकी हिंदूंची धार्मिक समरनीती सबळ नव्हती इतकेच नव्हे तर मुसलमानांच्या त्या धार्मिक आघाडीच्या राक्षसी पुढे ती हिंदूंची धार्मिक समरनीती अगदी दुर्बल आणि आत्मघातक ठरली कारण आतताई शत्रूच्या नीतीहून अधिक कठोर क्रूर आणि धारदार अशी समरनीती ज्याची असेल तेच राष्ट्र त्या शत्रूचा पाडाव करू शकते हे कोणत्याही स्वरूपातील युद्धाचे मुख्य धोरण असावे लागते ही गोष्ट हिंदू राष्ट्र धार्मिक आघाडी पुरते तरी त्या काळी पार विसरून गेले होते अगदी वैदिक आणि पौराणिक काळी आपल्या हिंदू राष्ट्राच्या त्या काळाच्या पूर्वजांना ज्या दैत्य दानव राक्षस इत्यादी अघोरी मायावी क्रूर अगदी भक्षक अशा शत्रूंशी लढावे लागले त्या त्या शत्रूहून स्वतः ते आपले त्या वेळेचे पूर्वज देव सम्राट युद्धस्तोत्रांचे उद्गा ते वैदिक ऋषी किंवा पौराणिक महाकाव्यातील वीर हे युद्धात सक्रिय भाग घेणारे आपले सर्व पूर्वजही त्या राक्षदी शत्रूंहून अधिक अघोरी अधिक मायावी अधिक क्रूर राक्षसांहूनही सवाई राक्षस धार्मिक समरांगणात बनू शकले तस तसे युद्ध धोरण आखू शकले आचरूही शकले ह्यामुळेच त्या त्या काळी त्या त्या युद्धात आपले पूर्वज यशस्वी होत गेले आणि आपले राष्ट्र अधिकाधिक प्रबळतर निविस्तारशील होत गेले हे वेदकाळच्या किंवा पौराणिक काळच्या कथांतून दिसून येते त्या वेळेस राजकीयच नव्हे तर धार्मिक आघाड्यांवरही शत्रूंशी सामना द्यावा लागे श्रीरामाला ऋषींचे रक्षण करण्यासाठी विश्वामित्राने जेव्हा वनात नेले तेव्हा राक्षसांनी आमच्या त्यावेळेच्या यज्ञ धर्मकृत्यांचा केवढा विध्वंस मांडला होता आमच्या ऋषिकन्यांचे कसे अपहरण केले जाईल ते ते वर्णन करून सांगितले आहे पुढे दंडकारण्यात तर श्रीराम गेले असता रावणाच्या राक्षस सैन्याने तेथील अल्पसंख्य ऋषींच्या आश्रमांची यज्ञयागांची उपनिवेशांची आणि प्राणांची कोण दुर्दशा उडवून दिली होती ती रामचंद्रास सांगितलेली आहे आणि ऋषींच्या रक्त मांसांना त्या नृशंस राक्षसांनी खाऊन पिऊन जी त्यांची हाडके फेकून दिली होती त्या ढीग ढीगचे ढीग ठिकठिकाणी पडलेले दाखवून दिले यावरून स्पष्ट होईल की राक्षसांचा आपल्या पूर्वजांशी दीर्घकाल झालेला पौराणिक काळचा संघर्ष धार्मिक आघाडीवरही होता आणि तेव्हा धार्मिक युद्ध आघाडीवरही राक्षसांच्या क्रौर्यास हाणून पाडणारे सवाई क्रौर्य राक्षसास जिंकण्यास सवाई राक्षस बनणे हे देवही आणि ते देवतुल्य सम्राटही आमच्या धर्माचे एक पवित्र कर्तव्य मानित याची चर्चा या पुस्तकात पूर्वीही केलेली आहे तरीही निर्देशासाठी इथे इतका उल्लेख केला तरी पुरे की अगदी भक्त संप्रदायी प्रल्हादाचे संरक्षण करण्यासाठी जो नृसिंहाचा अकराळ विक्राळ अवतार प्रकट झाला आणि ज्याने आमच्या धर्माचा द्वेष करणाऱ्या हिरण्य कश्यपूचे आपल्या सिंहीय नखराग्रांनी पोट फाडून आतडी बाहेर काढली तो नृसिंह आमच्या राष्ट्राचे दैवत होता पुढारी होता कचाच्या आख्यानासारखी आख्यानेही हेच दाखवतात की देवांनी युद्धामध्ये व्रजंतिते मूढ धिय पराभवम भवंती माया येशुये नमाय हेच धोरण धर्म्य मानलेले असे कपटी शत्रूंशी सवाई कपटाने क्रूर शत्रूंशी सवाई क्रौर्याने लढणे हाच अशा शत्रूंना निर्धारण्याचा एकमेव मार्ग होय हे धार्मिक युद्धातूनही पौराणिक काळच्या अंतापर्यंत तरी आमच्या पूर्वजांचे अभिमानास्पद धार्मिक युद्धसूत्र असे तथापि जेव्हा देवादेवात किंवा आपल्या आपापसातील जातीत युद्धे जुंपत जशी कौरव पांडवात तेव्हा तेव्हाची युद्धनीती ही अगदी निराळ्या प्रकारची होती कोण्या एका रथ्यावर अनेक रथ्यांनी तुटून पडू नये शरण आलेल्यास जीवदान द्यावे इतका बारीक न्यायान्याय विवेक प्रत्यक्ष रणावरही आचरला पाहिजे असे सांगणारी युद्धनीती उपदेशिली जाई कारण ती उदार युद्धनीती युद्धातील उभय पक्ष मानित असत परंतु पौराणिक काल संपून आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपला इतिहास काल चालू झाला तेव्हापासून आपल्या हिंदुस्थानावर पारसिकांची यवनांची ग्रीकांची शककुषाणांची हुणांची इत्यादी जी लहान मोठी परचक्रे चालू झाली ती सर्व मूलत धार्मिक शत्रुत्वाने झालेली नव्हती त्यांचा मूळ आणि केवळ हेतू राजकीय सत्ता हाच होता त्यांचा स्वतःचाच धर्म न्यूनाधिक प्रमाणात वैदिक धर्माच्याच उपांगाप्रमाणे होता पुढे तर ते सर्व आक्रमक आपणा हिंदूंकडून पराभूत झाल्यानंतर त्यांच्यापैकी जे लक्षावधी लोक हिंदुस्थानातच राहिले ते हिंदू राष्ट्रातच पूर्णत सामावून गेले अशा परिस्थितीत त्या ऐतिहासिक काळात त्या परकीय आक्रमकांचा आपल्या धर्मावरही कोणताही घाला पडला नसल्यामुळे त्यांच्याशी झालेल्या केवळ राजकीय युद्धात आपल्या पूर्वजांनी जशास तसे अशीच नीती अवलंबून त्या त्या डावपेचांनी त्यांना अंतिचारी मुंड्या चीत केले ती युद्धे केवळ राजकीय असल्याने तिथे आत्यंतिक दया माया सत्य अहिंसा इत्यादी धर्माधर्मादी भावनांचा वा तत्वाचा धार्मिक स्वरूपाचा कोणताही प्रश्न मूलत संभवत नव्हता त्यामुळे कोण्या परधर्मीय शत्रूने आपल्या धर्मावर सशस्त्र आक्रमणे केली असता त्यांचाही प्रतिकार राजकीय आक्रमणाप्रमाणेच जशास तसे क्रौर्यास सवाई क्रौर्य कपटास सवाई कपट हिंसेस सवाई हिंसा आचरून करणे हेच धर्म आहे शूरांचे कर्तव्य आहे ही जी वृत्ती तिचा उपयोग करण्याचा प्रसंग झालेल्या धार्मिक युद्धानंतर शतकानुशतके न आल्यामुळे आपल्या राष्ट्रीय मानसात निश्चेतन होऊन पडली त्यातही त्याच मध्यंतराच्या काळात आजीवक जैन बुद्ध इत्यादी वैदिक धर्मातूनच फुटून निघालेल्या संन्यासप्रवण नि आत्यंतिक अहिंसा प्रधान धर्ममतांनी अहिंसा दया माया हाच काय तो खरा धर्म आहे अशी शिकवणूक समाजास दिली उरलेल्या वैदिकांमध्येही वर्णभेदातूनच जातीभेदाच्या खाण्यापिण्याच्या स्पर्शास्पर्शाच्या समाजातल्या व्यावहारिक एकजीविताचीही खांडोळी करणाऱ्या धार्मिक रूढी बळावून त्यांनाच व्यावहारिक धर्म म्हणून समजण्यात येऊ लागले सत्यादी सद्गुणांची आत्यंतिक रूपेही बहुधा दुर्गुणच ठरतात ही जाणीव सुद्धा आपल्या त्या काळच्या धर्मसमजुतीत लोपून गेली आणि तसा राष्ट्राचा आत्मघात करणारा सद्गुणांचा आत्यंतिक अप्रासंगिक आणि आत्मघातक अवलंबच मोठा पुण्यतम सद्गुण समजण्यात येऊ लागला साधारणत सत्यतेच वदावे हा सद्गुण हे ठीक मान्य केलेले दान किंवा वचन पूर्ण करावे हा सद्गुण हेही ठीक पण या सद्गुणाची बढाई करता करता आणि करण्यासाठी हरिश्चंद्राने विश्वामित्र ऋषीला स्वप्नामध्ये माझे राज्य मी तुला देतो म्हणून दिलेले वचन निदान जागे झाल्यानंतरही खरे करण्यासाठी विश्वामित्र ऋषीला आपल्या राष्ट्राचे राज्य त्याने देऊन टाकले आणि म्हणून ते कृत्य सत्याच्या सद्गुणाचे उत्कृष्ट उदाहरण होय अशा आत्यंतिक सद्गुणांच्या बाष्कळ कथा पुराणातून वर्णन करून राष्ट्रीय युद्धनीतीला भाबडे मेंगळे आणि आत्मघातक वळण देण्यात आले याची मात्र निंदा करावी तितकी थोडीच सत्याचा जसा हा राष्ट्रद्रोही अतिरेक पूजनीय ठरला त्याहूनही अहिंसेच्या अतिरेकाचा सर्वोत्तम सद्गुण म्हणून जो आचार धर्म त्या काळच्या बहुतेक जैन बौद्ध काही अंशी वैष्णव ग्रंथातही गौरविला आहे आणि उपदेशीला आहे त्याने तर आमच्या मुसलमानादी शत्रूंनी आमचा पुढे घात केला नसेल इतका भयंकर घात आमचा आम्ही आधीच करून घेतलेला होता पौरुष पराक्रम हे दुर्गुणातले दुर्गुण समजून अधर्म्य मानले जाऊ लागले आणि जो जितका पौरुषहीन पराक्रम शून्य राष्ट्रीय अन्यायाचा सवाई सूड घेण्याची शक्ती तर राहोच पण इच्छाही अंगी नसलेला बुळगा तो तितका धार्मिक दृष्ट्या मोठा महंत संत मुक्त महात्मा असे आमच्या धार्मिक व्यवहारात मानण्यात येऊ लागले या विषयाचा अवश्य तितका सविस्तर खल पूर्वार्धात सद्गुण विकृती प्रकरणातून सोदाहरण आणि साधार करण्यात आलेलाच आहे आणि या उत्तरार्धातही अनेक राजकीय आघाडीवरील वर्णनात तो न सांगता होणारच आहे येथे हा उल्लेख एवढ्यासाठीच केला की पौराणिक कालानंतरच्या आमच्या राष्ट्रावर झालेली परकी यांची सर्व आक्रमणे राजकीय स्वरूपाचीच कायती असल्याने आणि आमच्या धर्मासच उच्छे देणारी सशस्त्र आक्रमणे आमच्यावर राक्षस काळानंतर मोठ्या प्रमाणावर मुळीच झालेली नसल्यामुळे तशा धार्मिक सशस्त्र आक्रमणांचा प्रतिकार करणारी युद्धनीती आम्ही पार विसरून गेलो होतो सद्गुणांची आणि धर्माची आमची व्यावहारिक व्याख्या आणि आचारही पार पालटून गेले होते त्यांची नरसिंहावताराची जशास तशी उग्र धर्मयुद्धनी ती पालटून ती मवाळ सहिष्णू आणि कोडगी झालेली होती त्यामुळे पूर्वार्धात आवश्यक तितक्या सविस्तरपणे वर्णन केल्याप्रमाणे मुसलमानांनी जेव्हा त्या काळात आमच्या धर्मावरही त्या पौराणिक काळाच्या राक्षसांहूनही अत्युग्र हिंसक निसशस्त्र सशस्त्र आक्रमण केले तेव्हा आमच्या त्या सन सातशेच्या कालखंडातील पूर्वजांनी हिंदूंची त्या काळची जी मेंगळी धर्मरक्षक नीती होती तिनेच त्या मुसलमानांच्या आक्रमणाला तोंड दिले सापाला दूध पाजणाऱ्या त्या अतिरेकी भाबडी आत्मघातक आणि स्वधर्म रक्षणास असमर्थ असणाऱ्या तथापि स्वतःस स्वधर्म रक्षक समजणाऱ्या धार्मिक आचरनीतीनेच तोंड देण्याचा प्रयत्न केला लांडग्याशी लढण्यासाठी शेळीने आपली मान आपणहून पुढे केली हे सर्व पूर्वार्धात विशद केलेले आहेच त्यामुळे धार्मिक आघाडीवर आमची जी प्रचंड हानी झाली तीही वर्णलीच आहे म्हणून आता धार्मिक आघाडीवरील मुसलमानांशी झालेल्या सशस्त्र संघर्षाचा विषय आटोपता घेऊन त्यांच्याशी झालेल्या राजकीय आघाडीवरील महायुद्धाच्या समीक्षणाचा उत्तरार्ध प्रारंभ करू लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी प्रायोजक आचार्य जितेंद्रजी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे